ऑटो एक्सपो 2017 हे उद्योग विश्वाशी निगडीत प्रदर्शन 13 जानेवारी पासून पुण्यात सुरू होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक परिसरात हे प्रदर्शन होत असल्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक छोट्या मोठ्या उद्योजकांसाठी हे प्रदर्शन निश्चितच दिशादर्शक ठरेल असा विश्वास प्रदर्शनाचे स्वागतोत्सुक आणि आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्यात ऑटो एक्सपो आणि ते पण पिंपरी चिंचवड शहरामध्ये ऑटो क्लस्टरला होते. चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मोटर व्हेकल तयार होतात, लाईट मोटर व्हेकल असतील किंवा मोठ्या गाड्या असतील, या सर्व जास्त प्रमाण पुणे जिल्ह्यामध्ये आहे. मर्सिडीज आहे, जनरल मोटर्स आहे, सॅनी आहे, जे सी बी आहे, होंडाई आहे, वॉक्स वॅगन आहे, महिंद्रा आहे, टेल्को आहे, अशा भरपूर कंपन्या आहेत इथं की ज्या आता त्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग इथं करतात. आम्ही इथनं त्या बाकी ठिकाणी मग त्या एक्सपोर्ट होतात किंवा इंटरनल आपल्या देशामध्ये जातात. आणि आपण नेहमी दिल्लीलाच हे ऑटो एक्सपो पाहतो, तर महाराष्ट्रात झाल्यामुळं एक चांगली संधी इथल्या व्यवसायांना भेटेल. आपल्याकडं काय झाले, यांचे सब वेंडर जे आहेत ह्या ऑटो कंपन्यांचे, हे सब वेंडरसुद्धा या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहेत. आणि त्यांची टेक्नॉलॉजी, त्यांनी तयार केलेले स्पेअर पार्ट, मग ते मर्सिडीजला असतील, मर्सिडीज कंपनीला किंवा मल्टीनॅशनल कंपनी किंवा लोकल कंपन्या, ह्या स्वतःचं मार्केटिंग जे आहे, मार्केट जे आहे, त्यालासुद्धा एक चांगली चालना मिळेल. ऑटो एक्सपोमुळं भरपूर म्हणजे भरपूर याला फरक पडणार आहे. जर आपण पाहिलं तरुणांना तिथं गेल्यानंतर संधी मिळू शकते काम करण्याची, आणि एक चालना व ह्याला म्हणजे व्यवसायाला म्हणजे इथल्या उद्योगधंद्यांना त्या निमित्तानं होणार आहे. आणि एक मोठा प्रकल्प आहे हा ऑटो एक्सपो. म्हणजे आम्ही दिल्लीला जातो पाहायला, ऑटो एक्सपो म्हणलं तर इथं विमान एअरपोर्टला फार म्हणजे चांगली लोक तिथं ह्याला जातात, दिल्लीला जातात. आणि आम्ही एअरपोर्टला पाहतो, पुण्यातनं सुद्धा कधीकधी तिकीट मिळत नाही एअरप्लेनचं, तर इतकी लोक तिकडं जाऊ नये कारण आपल्या महाराष्ट्रात का नाही. आणि त्यातल्या त्यात पुणे जिल्ह्यात होतं, पिंपरी चिंचवड शहरात होतं, याचा मला आनंद आहे. निश्चितपणे याच्यातनं एक चांगलं आपल्या या पुणे जिल्ह्यासाठी होईल, एक गती उद्योजकांना गती मिळण्यासाठी किंवा या सगळ्या जी काही डेव्हलपमेंट आपल्याकडं होती, एक मेक इन इंडियासाठी सुद्धा याचा फायदा होईल अशा पद्धतीची खात्री मला या निमित्तानं वाटते. आपल्याकडे स्टेट गव्हर्नमेंटनी एक पॉलिसी तयार केलेली आहे, स्थानिक लोकांना रोजगार देणं, आणि स्थानिकची एक व्याख्या त्यांनी केलेली आहे स्टेट गव्हर्नमेंटनी गतकालच्या. 15 वर्ष जो व्यक्ती या महाराष्ट्रात राहतो तो स्थानिक झाला अशी त्याची व्याख्या आहे. पण स्थानिकांबरोबर भूमिपुत्रांचा वेगळा एक हे तयार केला पाहिजे, ज्याच्यामध्ये भूमिपुत्रांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. त्याची डिग्री पाहिली जायची, पण आता त्याचा ॲड्रेस पाहिला जातो. आणि त्या ॲड्रेस पाहिल्यानंतर तो जर इथला स्थानिक असेल तर त्याला नोकरी दिली जात नाही. तर त्याकरता सुद्धा स्टेट गव्हर्नमेंटनी या जो काही कायदा आहे याच्यामध्ये किंवा हे जे काही नियम केला आहे त्याच्यात बदल करून भूमिपुत्रांसाठी एक वेगळा निर्णय घ्यावा अशी माझी इच्छा आहे. आता आपल्याकडं ऑटो एक्सपो होतो म्हणजे 100% इंटरनॅशनल कंपन्या आणत, आणि ते आल्यानंतर इथले जे स्मॉल स्केलवाले आहेत त्यांचे प्रॉडक्ट त्यांना पाहायला मिळतील या मार्केट. या एक प्रकारचं व्यासपीठ या स्मॉल स्केलसाठी सुद्धाही आहे ऑटो एक्सपो, त्यांना पाहायला भेटेल. आणि आपला इथला व्यावसायिक हा परदेशातील कंपनीची टाईप होऊन त्यांच्यातसुद्धा काम करू शकतो, एक चांगली ऑपॉर्च्युनिटी या माध्यमातून या ठिकाणी आलेली आहे. आणि मग त्याच्यातनं सगळं झालं, मी सांगितलं ना या एका कार्यक्रमाचा इफेक्ट हा स्मॉल स्केलपासून तर सगळ्या त्याच्याशी असलेल्या प्रत्येक घटकाला त्याचा फायदा होणार आहे. आणि एवढं चांगला कार्यक्रम होत असतं आणि त्यात आमच्या महानगरपालिकेत होतं जेवढं योगदान आम्हाला करता येईल तेवढं करू चांगला कार्यक्रम करण्यासाठी. आणि लघु उद्योजकांना किंवा मोठ्या त्यांना सगळ्यांना सांगणार की याचा फायदा आपल्या व्यवसायासाठी करून घ्यावा सगळ्यांनी. आणि ते म्हणजे मी सांगण्यापेक्षा ती सगळीच लोकं त्यात इन्वॉल्व्ह होतील, कारण त्यांना दिल्लीला जाऊन
आपलं स्वतःचं तिथं ओळख काढून नंतर बाकीच्या गोष्टी इथं आपल्या इथं होतं तर त्याचा निश्चितपणे फायदाच होईल सगळ्यांना असं. आम्ही सर्वतोपरीने प्रयत्न करत आहोत की पुणे ऑटो एक्सपो हा फार मोठ्या धर्तीवर चांगल्या पद्धतीने पूर्ण आकारनं शेप यावा यासाठी आम्ही विभिन्न ऑर्गनायझेशन्सही ऑलरेडी पाठिंबा दिलेला आहे. त्यामध्ये CMI, डिक्की चेंबर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरियल मॅनेजमेंट, तसेच कॅडकॅम पीपल असोसिएशन आणि इंडियन रबर असोसिएशन ह्या संस्थेनं आम्हाला पाठिंबा दिला आहे. ह्या संस्थेचा पाठिंबा देता देताच आमच्या लक्षात आलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही विभिन्न राजकीय लोकांबरोबर संधान साधून त्यांचे आपल्या भारतामधील व्यावसायिक धोरण आणि त्याचा आपल्या प्रभागासाठी म्हणजे महाराष्ट्र विभाग ॲज वेल ॲज वेस्टर्न रिजन ह्यासाठी कसा योग्य पद्धतीने आपल्याला पाठिंबा मिळेल ह्यासाठी सुद्धा त्यांच्याशी आम्ही वेळोवेळी चर्चा करत असतो. आत्ताच आम्हाला फार चांगल्या पद्धतीने आम्हाला श्री महेश लांडगे सर यांचं भोसरी इथले आमदार साहेब यांचा आम्हाला पाठिंबा मिळाला. त्यांनी जे आव्हान दिलेलं आहे त्या आव्हानामध्ये आता आपण त्यांचं पुढे प्रक्षेपण करत आहोत. तर अशी आम्हाला विनंती आहे की त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन भोसरी, चाकण, तळेगाव, नंतर रांजणगाव ह्या इथल्या सगळ्या ॲटोमोटिव्ह कंपनी, पार्ट्स कंपनी, तसेच सर्व्हिस अँड टेस्ट अँड मेजरमेंट इक्विपमेंट करणाऱ्या कंपन्या ह्या सगळ्यांनी ऑटो एक्सपोमध्ये इन्वॉल्व्ह व्हावं. आमची खरोखर मनोमन इच्छा आहे की दिल्ली ऑटो एक्सपोमध्ये जसा प्रतिसाद महाराष्ट्रातली जनता देते तसा पुणे ऑटो एक्सपोसाठी द्यावा आणि जास्तीत जास्त कंपन्यांनी याच्यात इन्वॉल्व्ह व्हावं. यामुळं सगळ्या व्यवसायाला आणि तशाच इथल्या सर्व्हिस लोकांना पूर्णपणे मदत मिळेल. त्यामुळं आमची सर्वांना विनंती की जास्तीत जास्त इन्वॉल्वमेंट व्हावी. आम्ही 20 वर्षापासून ह्या फील्डमध्ये आहे आणि 500 ते 600 पेक्षा जास्त लोकांना आम्ही पावडर कोटिंग प्लांट, पेंट बूथ, ऑटोमॅटिक पेंट शॉप, शॉर्ट ब्लास्टिंग सिस्टीम्स ह्या प्लांट आणि सिस्टीम्स आपण दिलेले आहेत. पेंटिंग करण्याकरता, नंतर बेकिंग करण्याकरता आणि पावडर कोटिंग करण्याकरता भारतामध्ये आणि परदेशामध्ये एकूण आमचे खूप दर्जेदार ग्राहक आहेत. त्यापैकी काही कस्टमर्स आमचे पुण्यामध्ये आहेत, त्यामध्ये सँडविक आहे, त्यामध्ये अटलास कापको आहे, क्रॉम्प्टन ग्रुज आहे, कमिन्स आहे, मर्सिडीज बेन्ज आहे आणि परदेशामध्ये दुबई, कतार, कुवेत, बहरीन अशा वेगवेगळ्या देशामध्ये आपण ह्या प्रकारचे सिस्टीम्स दिलेले आहेत. हे गेल्या 20 मी बेसिकली माझा ह्या क्षेत्राशी संबंध असा आहे की मी स्वतः पेंट टेक्नॉलॉजिस्ट आहे. सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी मी केल्यानंतर मी बी मेकॅनिकल करून एशियन पेंटसारख्या कंपनीमध्ये अनुभव घेऊन मी 1997 ह्या ह्याची सुरुवात केली. सुरुवातीला छोट्या प्रमाणावरती आम्ही हे काम करत होतो. नंतर ते याचा पूर्ण इतका मोठा विस्तार होत गेला की आम्ही ते आता वर्ल्ड लेवलला हे काम करतो आहोत. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक गोष्ट महत्त्वाची आहे की क्वालिटी ही खूप महत्त्वाची आहे आणि हे करत असताना क्वालिटी हा ऑब्जेक्ट ठेवून, क्वालिटी हे बेसिक मूळ उद्देश ठेवून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतो. आजचा खूप महत्त्वाचा दिवस आहे कारण आम्ही ह्यावर्षी ऑटो एक्सपोमध्ये पार्टिसिपेट करत आहोत. ऑटो एक्सपो हे बऱ्याच वर्षापासून ऑटोमोटिव्ह एक्झिबिशन, ऑटोमोटिव्ह अन्सलरीज, मॅन्युफॅक्चरर्स, ट्रेडर्स यांना एकत्र आणून त्यांचं प्रमोशन करून त्यांच्याबरोबर बिझनेस रिलेशन एस्टॅब्लिश करून त्यांचं ग्रोथ करण्यामागे ही संस्था गेली अनेक वर्ष काम करते. ह्यावर्षीचा जो त्यांचा उद्देश आहे, मी असं म्हणेल की ह्यावर्षी ऑटो एक्सपोनं कात टाकली. त्यांनी ते प्रथम मी 2004-2005 ऑटो एक्सपोमध्ये पार्टिसिपेट झालो होतो. ह्यावेळी ऑटो एक्सपोचे को कन्व्हेअर मिस्टर पिंगळीकर आमच्याकडे आले. त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती दिली आणि एक गोष्ट मला लक्षात आली की आत्ता ह्यावेळचं ऑटो एक्सपो थोडं वेगळ्या पद्धतीनं आणि अतिशय त्यामध्ये मोठा बदल असा त्या ठिकाणी होणार आहे आणि मी त्या ह्यावर्षीच्या त्या बदलामध्ये माझी पण कंपनी आम्ही पार्टिसिपेट करणार आहोत. ऑटो एक्सपो ही ऑटो कंपोनंट, ऑटो मॅन्युफॅक्चरर्स ह्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीची निगडीत असल्यामुळं
आम्ही पेंटिंग रिलेटेडच्या ज्या इक्विपमेंट आणि मशिनरी बनवतो त्या मशिनरी इतर लोकांना सगळ्यांना ह्या हव्याच असतात. लोकांना माहीत नाही की फक्त लोकांना माहीत आहे की ऑटो मोठे कार बनवणे मोटरसायकल हे, पण त्याच्यामागे जी काही चेन मॅनेजमेंट आहे मॅन्युफॅक्चरर्सची, म्हणजे ऑटोमोटिवमध्ये बॉडी आहे, स्टेअरिंग आहे, क्लच आहे, ते जवळजवळ 1000 कंपोनंट्स आहेत एक कार बनवण्यासाठी. आणि त्या त्या 1000 कंपोनंट्स बनवणाऱ्या 1000 वेगवेगळ्या कंपन्या लागतात आणि त्याची तिची लिंक आहे. मी पिंगळेकर सरांशी बोलताना लक्षात आलं की हा खूप मोठा इव्हेंट होऊ शकतो, म्हणजे भारतातल्या नव्हे तर जगातल्या 1000 कंपन्या इथं येऊ शकतात. आणि मग मला आठवण झाली की दिल्ली एक्सपोची, कारण दिल्लीचं ऑटो एक्सपो हे खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि जगभरातले वेगवेगळे मोठे मोठे ऑटो मॅन्युफॅक्चरर येतात, मर्सिडीज बेंज, फॉक्सवॅगन, आपल्या भारतातले टाटा मोटर्स, बजाज, असे टू व्हीलर, फोर व्हीलर, थ्री व्हीलरमधले मोठे मोठे लोक ह्याच्यामध्ये येतात. पण लहान जो मॅन्युफॅक्चरर आहे, जो ऑब्जेक्ट आहे की मोठ्या मॅन्युफॅक्चरर हा वर्ल्ड लेवलच्या एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट करू शकतो, पण दिल्लीसारख्या इतक्या एक्सपेन्सिव्ह त्या ठिकाणी जाऊन पार्टिसिपेट करणं स्मॉल आणि मीडियम ह्या जो रेंज आहे, माझ्यासारखा जो स्मॉल मीडियम एंटरप्रेन्युअरल बिझनेसमन आहे त्यांना हे शक्य होत नाही. म्हणून मला खूप ॲप्रिशिएट होतं की ह्यावेळेसी जी पुणे ऑटो एक्सपो आहे हे वेगळ्या पद्धतीनं माझ्यासारख्या एंटरप्रेन्युअर माझ्यासारख्या इक्विपमेंट बनवण्याला वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना एकत्र आणण्याची संधी, एकत्र येण्याची संधी आम्हाला मिळते. तिथे आम्हाला आमची टेक्नॉलॉजी, आमचं प्रेझेंटेशन, आमचा स्कोप आणि बिझनेस ग्रोथ तर होणारच आहे. ह्या सगळा ज्यावेळेस मी को कन्व्हेअर श्री पिंगळीकर यांच्याशी मी बोलत होतो त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी मला एक गोष्टीचं मला आत्मचिंतन परीक्षण मी मनामध्येच करत होतो. आणि मी निर्णय घेतला की ह्या वर्षीचं जे ऑटो एक्सपो आहे हे अतिशय उत्तम पद्धतीनं आपण पार्टिसिपेट करू. आणि माझी जी प्रॉडक्ट रेंज आहे, टेक एक्सपर्ट इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कन्सल्टेक ग्रुपची कंपनी आहे आणि कन्सल्टेक ग्रुप हा गेले 20 वर्ष ह्या सर्फेस कोटिंग आणि पेंट शॉपमध्ये कार्यरत आहे. आणि आमच्याकडं वेगवेगळ्या प्रकारची प्रॉडक्ट्स आहेत, म्हणजे अगदी छोट्या पेंटबूथपासून ते कन्व्हेरेज प्लँटपर्यंत स्प्रे पेंटिंग इक्विपमेंट्स दर्जेदार प्रकारची आम्ही देतो. त्यामध्ये फॉस्फेटिंग प्लँट आहे, पावडर कोटिंग आहे, शॉर्ट ब्लास्टिंग आम्ही नवीन ॲड केलेलं आहे, आम्ही एअर हँडलिंग सिस्टीम देतो. अशा प्रकारची वेगवेगळी जी आमची उत्पादनं आहेत, जे प्रॉडक्ट्स आहेत, हे येणाऱ्या ह्या ऑटो एक्सपोच्या सगळ्या पार्टिसिपंटला तर त्याचा नक्कीच त्याची माहिती मिळेल. आणि त्यांच्यासाठी जी काही पेंटिंग रिक्वायरमेंट आहे त्याच्यामध्ये आम्ही त्यांना मदत करू शकतो. टेक्निकली वेगळ्या लेवलला जाऊन आम्ही त्यांच्याशी बोलू शकतो, त्यांना टोटल फिनिशिंग सोल्युशन आम्ही देऊ शकतो. अशा प्रकारच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ऑटो एक्सपोच्या कार्यक्रमामध्ये आम्ही आमची बेसिक सगळी टेक्नॉलॉजी सगळ्या पद्धतीनं आम्ही मांडणार आहे. आमच्या जो स्ट्रेंथ आहे ह्याच्यामध्ये 20 वर्षाचा मोठा अनुभव आहे, प्रगत असं मार्केटिंगचं नॉलेज आमच्याकडं आहे. आणि ह्या सगळं करत असताना आमच्याकडं बेसिक आमचं इंजिनिअरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग सेटअप हा आमचा कोर स्ट्रेंथ आहे. प्रदूषणाच्या बाबतीत पुणे हे देशात दिल्लीनंतर दुसऱ्या क्रमांकाचं शहर मानलं जातं, त्यामुळे वाहतूक आणि वाहनं या बाबतीत RTO काही कडक नियमावलींची अंमलबजावणी करणार आहे. पुणे ऑटो एक्सपो प्रदर्शनामध्ये सुद्धा ग्रीन व्हेईकल थीम वापरण्यात आल्यामुळे परवाने या संदर्भात परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. आमच्या मोटर वाहन विभागाचं जे RTO कार्यालय आहे त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला कल्पना आहे
की सर्वसाधारण प्रत्येक नागरिकाला आयुष्यात कधी ना कधी या कार्यालयामध्ये यावं लागतं. त्याचं वाहन नवीन वाहन घेतलं असेल किंवा काही लोन घेतलं असेल किंवा लायसन्स काढायचं असेल किंवा इतर ट्रान्सपोर्टच्या व्यवसायामध्ये ते असतील तर आपल्याला कल्पना आहे की खूप मोठ्या संख्येने लोक या कार्यालयामध्ये येतात. रोज 2 ते 3 हजार लोक जवळपास रोज मोठ्या आर टी ओ कार्यालयामध्ये येत असतात. त्यांना सुविधा व्हावी, त्यांना वारंवार कार्यालयात यावं लागू नये, त्यांना घर बसल्याही कामं करता यावीत याकरतासुद्धा मिनिस्ट्री ऑफ सर्फेस ट्रान्सपोर्टनी आणि राज्य शासनानी नवीन नवीन योजना आणलेल्या आहेत. त्यात आपल्या आपल्याला माहीत असेल की वाहन आणि सारथी हे दोन सॉफ्टवेअर आहेत. वाहन हे नोंदणीसाठी आहे नवीन वाहनांच्या आणि जुन्या वाहनांच्या व्यवहाराबद्दल आहे. त्याचबरोबर सारथी जे सॉफ्टवेअर आहे ते लायसन्सच्याबद्दल आहे. ही दोन जेव्हा आता नवीन त्याचे व्हर्शन्स येणार आहेत 4.0 म्हणून दोन्हीचे, तर ते अत्यंत यूजर फ्रेंडली आहेत, लोकाभिमुख आहेत आणि आपल्याला बरीच कामं ही घर बसल्या करता येतील. आपल्याला पैसे घरी बसूनच करता येतील. डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहे ते घरी बसूनच करता येतील. याच्यामध्ये अगदीच जिथं कंपल्सरी आहे म्हणजे आपली ड्रायव्हिंग टेस्ट आहे तर आपल्याला टेस्टला यावं लागेल किंवा आपल्याला वाहनची नोंदणी करायची आहे तर वाहन आपल्याला घेऊन नोंदणी करून घ्यायला लागेल. अर्थात ते डीलरच करतात, अदरवाईज आपल्याला कोणत्याही ॲक्टिव्हिटीसाठी शक्यतो कार्यालयात यावं लागणार नाही याची काळजी या दोन्ही सॉफ्टवेअरमध्ये घेतलेली आहे. त्यानंतर पुण्यासारख्या शहरामध्ये पुणे बारामतीमध्ये आमच्याकडं जे लायसन्सिंगची टेस्ट आहे ती अत्यंत अत्याधुनिक आहे. दोन्ही लर्निंग लायसन्स आणि पक्के लायसन्सची टेस्ट ज्या आहेत त्या स्टेट ऑफ द आर्ट आहेत. परदेशामध्ये आपण कुठेही गेलात तर त्याच्या मागं मला खूप अभिमानानं सांगावं असं वाटतं की पुणे कुठंच मागं नाही आहे. म्हणजे इट इज ॲज कम्पेअर्ड टू एनी अदर कंट्री इन द वर्ल्ड एवढी चांगल्या प्रकारे चाचणी घेतली जाते. लर्निंग लायसन्सची चाचणी जी आहे ती त्याला एक वेगळं सॉफ्टवेअर आहे स्टॉल म्हणून, आणखी पूर्णपणे पारदर्शक आणि संगणकाद्वारे ती घेतली जाते. आपण चाचणीमध्ये पास झाला की आपल्याला स्क्रीनमध्ये म्हणजे आपल्याला काही प्रश्न विचारले जातात त्याची आपण उत्तरं दिलीत की आपल्याला पास फेल लगेच समजतं आणि आपल्याला डॉक्युमेंटसुद्धा इमिडिएटली लर्नर्स लायसन्सने दिलं जातं. त्याचबरोबर पक्क्या लायसन्सची चाचणी जी आहे ती CIRT आणि मिनिस्ट्री ऑफ सर्फेस ट्रान्सपोर्ट यांच्या मदतीनं तिथं जो ट्रॅक उभा केलेला आहे त्याच्यामध्ये खूप अत्यंत कडक चाचणी घेतली जाते. त्याच्यामध्ये आपल्याला आपलं मनोवरिंग जे असतं म्हणजे आपण गाडी चालवतो त्याची ती 8ची चाचणी आहे, ती आपण वेळेत आणि बरोबर ट्रॅकनी जातो की नाही आणि त्या ठराविक वेळेमध्ये पूर्ण करतो की नाही हे बघितलं जातं. त्यानंतर आपण आफिल म्हणजे वरती जाऊन आपण ते एखाद्या आफिलवरती गाडी स्टेबल करून वरती व्यवस्थित घेऊन जातो की नाही, की खाली आपल्याला की खाली आपण ड्रॅग होतो याची चाचणी केली जाते. रिव्हर्स पार्किंगची चाचणी केली जाते आणि याची असेसमेंट जी आहे ती मानवविरहित आहे. पूर्णपणे संगणकाद्वारे त्याचे कॅमेरे सेन्सर्स लावलेले आहेत त्यांच्या मार्फती चाचणी घेतली जाते. त्यामुळं खूप कमी देशामध्ये मला खात्री आहे की अशा प्रकारची सुविधा असेल आणि त्यामुळं पुणेकरांना आणि आपल्या सर्वांना अभिमान असायला पाहिजे की खूप चांगली सुविधा पुण्यामध्ये उपलब्ध आहे आणि त्यामुळं याचं मोठं योगदान रोड सेफ्टीसाठी असतं कारण शेवटी हा चालक रस्त्यावरती येतो. अशा सर्व वेगवेगळ्या सुविधा लोकांसाठी उपलब्ध होत आहेत. त्याचबरोबर आता जे पुण्यात ऑटो एक्सपो भरणार आहे तीसुद्धा खूप मोठी संधी आहे सगळ्यांना. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची वाहनं त्यात होणारे बदल जे आहेत डेव्हलपमेंट्स आहेत हे बघता येतात. त्याचबरोबर त्यांचे प्रमुख सप्लायर्स असतात त्यांचेही स्टॉल याच्यामध्ये लागलेले असतात. त्याला लागणारे ॲन्सरीज जे असतात लोकांना बरीच हौस असते हे करावं ते करावं, एखाद्या ऑडिओ सिस्टीम बसवावी किंवा सेफ्टीचे काही इतर फीचर्स ते बसवावेत किंवा एखादं वाहन चोरीला जाऊ नये म्हणून काही गॅजेट्स उपलब्ध असतात हे सगळ्याला आपल्याला बघायला मिळतात एका ठिकाणी बघायला मिळतात. त्यामुळे या ऑटो एक्सपोचा सर्वांनी उपयोग करून घ्यावा. पुणे हे ऑटोचं हब आहे, जगातलं नावाज भारतातच नव्हे पण जगातलं नावाजलेलं आहे. त्यामुळं मला खात्री आहे की या ऑटो हबला खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स मिळणार आहे आणि आपण सर्वांनी याचा उपयोग करून घ्यावा, याचा लाभ घ्यावा